नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनल दररोज नेनर। तर मित्रांनो, मी तुमच्यासाठी आणखी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे आणि आणखी एक नवीन लेटेस्ट अपडेट आले। तर ह्या ओळ्यामध्ये मित्रांनो, मी तुम्हाला चंद्रयान 2 विषयी इथं थोडीफार माहिती देणार आहे मित्रांनो। तर चंद्रयान 2 काय झालं आणि त्याचं कोणते पार्ट कुठे कुठे गेले मित्रांनो, त्या वेळेमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे। तर बघा मित्रांनो, चंद्रयान 2 विक्रमचे नेमके काय झाले, इस्रोशी संपर्क तुटल्याने गुढ उडाले। तर मित्रांनो, या वेळेमध्ये आपण सविस्तरतेची माहिती बघणार आहोत। तर बघा मित्रांनो, हिंदुस्थानच्या अत्यंत महत्त्वाकांक्षी अंतराळ योजनेपैकी एक असलेल्या चंद्रयानच्या विक्रम लँडरकडे मध्यरात्री अख्ख्या जगाचे लक्ष लागले होते। इस्रोच्या वैज्ञानिकांनी दिलेल्या माहितीनुसार विक्रम या लँडरशी इस्रोच्या चंद्रापासून अवघ्या 2.1 किलोमीटर अंतरावर संपर्क तुटला। 2.1 किलोमीटर अंतरावर संपर्क तुटला। संपर्क तुटल्याने विक्रमचे यशस्वी लँडिंग झाले का याबाबत माहिती मिळू शकली नाही मित्रांनो। त्यानंतर बघा, चंद्रापर्यंत पोहोचण्याचे आत्तापर्यंत सगळे अवघड टप्पे अत्यंत कुशलतेने पार पाडण्यात इस्रोच्या वैज्ञानिकांना यश आले आहे। चंद्रावर उतरण्यापूर्वी विक्रम लँडरशी संपर्क तुटल्याने पुढे नेमके काय झाले याबाबत मोठे गुढ निर्माण झाले आहे। 1471 किलोच्या विक्रम लँडरचा रात्री 1:38 मिनिटापर्यंतचा प्रवास शास्त्रज्ञांनी ठरवल्याप्रमाणे होत होता। चंद्र अवघ्या 30 किलोमीटर अंतरावर असताना विक्रम लँडर 1680 मीटर प्रति सेकंद ह्या वेगाने चंद्रावर उतरत होता। मात्र चंद्रावर उतरण्यापूर्वी त्याचा संपर्क तुटला, यामुळे आत्तापर्यंतच्या आकड्यांचे विश्लेषण करण्याचे काम शास्त्रज्ञांनी हाती घेतले आहे। असं असलं तरी त्यांनी प्रार्थना करायला सुरुवात केली आहे की विक्रम हा चंद्रावर यशस्वीरित्या उतरू दे। त्यानंतर बघा, हा ऐतिहासिक क्षण पाहण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतः श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रात उपस्थित होते। त्यांच्यासोबत जवळपास 70 शाळकरी विद्यार्थीही हा क्षण अनुभवण्यासाठी या केंद्रावर आले होते। जेव्हा प्रधानांना सांगण्यात आले की विक्रमशी असलेला संपर्क तुटला आहे, तेव्हा त्यांनी शास्त्रज्ञांचे मनोबल वाढवण्याचे काम केले। आयुष्यात चढ उतार येत असतात। या मोहिमेत आतापर्यंत तुम्ही जे यश मिळवले आहे ते खूप मोठे यश आहे। देशाला तुमचा अभिमान आहे, अशा शब्दात पंतप्रधानांनी इस्रोच्या शास्त्रज्ञांचे कौतुक केले। विक्रम हा एका मालवाहू वाहनासारखा आहे, ज्याला तांत्रिक भाषेत लँडर असं म्हटलं जातं। हा लँडर अलगतपणे चंद्रावर उतरतो। ह्या विक्रममध्ये एक रोहर आहे, जे एक छोटं वाहन आहे। विक्रम चंद्रावर उतरल्यानंतर त्याचे दरवाजे उघडून त्यातून प्रज्ञान नावाचा रोहर बाहेर पडणार आहे। हा रोहर चंद्राच्या पृष्ठभागावरील नमुने गोळा करून त्याची माहिती अंतराळ संशोधन केंद्राकडे पाठवणार आहे। या विक्रमचे नेमके काय झाले हा जगाला प्रश्न पडला आहे। हा लँडर चंद्रावर अलगत उतरण्याऐवजी आदळला का असा प्रश्न विचारला असता इस्रोचे वैज्ञानिक देवी प्रसाद कर्णिक म्हणाले की आम्ही मिळालेले आकडे आम्ही तपासण्याचे काम करीत असून सध्या याबाबत काहीच सांगता येऊ शकत नाही मित्रांनो। तर मित्रांनो, अशी माहिती चंद्रयान 2 आहे। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून पाठवा। या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका, हे महत्त्वाचं आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे जेणेकरून तुम्हाला अशाच नवीन अपडेट मिळत जातील। तर मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन। तोपर्यंत धन्यवाद।